नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी एक गावडी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण लंपी व्हायरसविषयी थोडीशी माहिती सांगणार आहोत. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आपल्या जनावरांना लंपी व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. तर हा रोग हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा फैलाव कीटकांमुळे होतो, तसेच त्यामध्ये माशा असतील, डास असतील, चिलट्या असतील, तसेच आपल्या जनावरांना गोचड्या असतील यांचा समावेश होतो. हे सर्व कीटक एका जनावरांना चावा घेऊन परत दुसऱ्या जनावरांनाही चावा घेतात, त्यामुळे आपल्या जनावरांना फैलाव जास्त पटकन होतो. तसेच या रोगाचा फैलाव स्पर्शामुळेही होऊ शकतो. नाकात जनावरांच्या नाकातला स्राव असेल, तोंडाची लाळ असेल, तसेच लघवी असेल यांद्वारे सुद्धा हे विषाणू बाहेर पडत असतात आणि त्यामुळेच ह्या रोगाचा फैलाव जलद गतीने होतो. या रोगाची लक्षणे आपण पाहायला गेलो तर पहिल्यांदा जनावरांना ताप येतो आणि तसेच चारा खाणे, पाणी पिणे, रवंथ करणे या गोष्टींमध्ये बदल होतो. तसेच शरीरावर हळूहळू गाठी यायला सुरुवात होतात. तसे जेवढ्या जास्त गाठी असतील तेवढ्या त्या व्हायरसची तीव्रता जास्त असते. हा रोग शक्यतो गायींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. या लक्षणांमध्ये या गाठी 3-4 दिवस राहिल्यानंतर त्या गाठींचा खपल्यांमध्ये रूपांतर होते, त्यानंतर त्या जागी जखमा होतात आणि या जखमा बऱ्या व्हायला बराच काळ जातो. त्यात बऱ्याचदा आपल्या गायांचा मृत्यू देखील होऊ शकतो. या बाबतीत आपण थोडीशी काळजी घेणे आवश्यक असते. तर आपल्या गोठ्यात जर कीटकांचे प्रमाण जास्त असेल तर तिथे कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. पी झालेल्या जनावरांना आपण इतर जनावरांपासून दूर बांधू शकतो. लसीकरणाची सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे आपल्या जनावरांना आपण लसीकरण करून देणे आवश्यक आहे. अशा प्रकारची आपण काळजी घेऊ शकतो. तसेच माणसाला या रोगाचा काही धोका नसतो, पण आपण सावध असले बरे. त्यामुळे बाधित जनावरांपासून आल्यावर आपण हातपाय तोंड साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ कसा वाटला